शेती अडीच एकर आहे आम्हाला ना, मग आम्ही त्याचे 3 प्लॉट केले. एकात एकात जरी हे झालं ना, तांबट्या लावेले, एकात घेवडा लावेले, एकात भुईमुंग करेले, मग जरी एक जरी पाण्यानं गेला तरी एक ह्याच्यातून आम्ही भरून काढतो बस. मग त्याच्यात आमचं एक पूर्ण वर्ष होऊन जा निघून जातं. माझं माहेर गिरणार आहे, मग आम्ही 6 बहिणी 2 भाऊ आहे. माझं शिक्षण 7वी पास होईले मी, आणि मग माझा विवाह 23/5/93 झालं. त्यानंतर मग एक वर्षात लगेच मुलगा झाला मला, हा पंकज कैलास पाटील. घरवाले आहे ना, मिस्टर आहे ना, ते 96 साली वारले. त्याच्यानंतर मग आम्ही 2-3 वर्ष कुटुंब एकत्रच राहिलो बा. सासू सासरे पण होते, त्यानंतर माझ्या सासूबाई वारल्या. मग आमच्या घरात काय हे झालं नाही बस, एकत्र. मग आम्हाला थोडंसं वेगळं हे झालं, मग आम्ही वेगळं राहिलो. मग आम्ही शेती वेगळी वेगळी वाटून वाटून घेतली. तिघं भाऊ आहे ना आम्ही, आमची एकदम दगडाची जमीन होती. मग त्याच्यात आम्ही काही काळी माती आणून टाकली, दगडं दुगडं येचले, आणि पाण्याची सोय पण मी केली. विहीर खणली दुसऱ्या मळ्यामध्ये, मग त्याच्यात मोटर टाकली, विहीर बांधली अशी म्हणजे बांगडीमध्ये मोटर टाकली. मग त्याची पाईपलाईन केली आम्ही इकडं पण, मग पाईपलाईनीचं पाणी ते आम्ही शेतात वापरायला. मजुरी करायचो ना आम्ही बाहेरची. मी गवत पण कापाय जायची, हे आपलं वाळेल गवत नमराय मंदी, ते गवत कापायची बायाबरोबर जायची रोज. आणि तर आम्हाला काय 200 रुपये पडायचा रोज, 150 पडायचा. काही टायमाला असं उक्त घ्यायचं ना, काहीच परवडत नव्हतं रोज. पण मग ते आता पोटा काहीतरी करीत राहायचो बा असं शेती. मग पोराचं शिक्षणाला पैसे पण मी त्याला पण द्यायची, मग आमचं पोट पण भरायचो आम्ही. घराची एकदम आमची अवस्था एकदम हीच होती, कुडाचं घर होतं. त्यानंतर माझ्या वडिलांनी थोडंसं पत्र्याचं बनवून दिलं मग आम्हाला. आम्हाला पैसे नव्हते ना पहिल्यांदा, मी हे माझ्या पोथी गाण ठेवायची सोनाराच्या इथं बँकेमध्ये. मग त्याच्यात काही 10-5 हजार रुपये भेटायचे आम्हाला, मग त्याच्यावर आमचं भांडवल चालायचं. मग ते भांडवल आपलं आलं का, मग ते आपण परत पोथी सोडून आम्ही आणायचं. आणि 10-5 वर्षापासून आम्हाला तांबट्याचं पण चांगलं होऊ राहिलं. जरी एक प्लॉट गेला ना, ते एक प्लॉटमध्ये पण आम्हाला 5-6 लाख रुपये मांग शिल्लक राहतात. मग त्याच्यावर आम्ही हे बंगल्याचं काम दिलं गेल्या वर्षी. कर्जच नाही काढलं, आमच्याकडे तेवढं बॅनस होता ना. आम्हाला जमीन घ्यायची होती, पण मग जमीन नाही म्हणले. आता कुडाच्या घरात किती दिवस राहायचं, 2 वर्षांना आता आपल्याला पोराचं लग्न पण करायचं, मग आपण घरच बांधून घेऊ बा असं. मग लोक काय म्हण, पत्र्याचं घर नका बांधू, मग बांधून बांधा पण मग बंगलाच बांधा बा असं. दगड गोट्याच्या जमिनीपासून ते चांगल्या सुपीक जमिनीपर्यंत, तसेच एक कुडाचं घरापासून तर चांगल्या बंगल्यापर्यंत, आणि माझं शिक्षण MCOM पर्यंत मला शिक्षण आईनं दिलं याचा मला अभिमान वाटतो. माझी आई एकदम चांगली भक्कम माझ्या पाठीशी उभी राहिली आणि तिने सर्व जिंकलं याचा मला अभिमान आहे.